लिफ्ट करू शकतो आणि याला पी टी ओ जो 840 पी टी ओ दिला आहे त्याच्यानुसार तुम्ही याला 20 ते 30 फूट दूर फॉग तुमचा स्प्रे घेऊन जाऊ शकता. अच्छा बरं, तर म्हणजे द्राक्ष बागायतदार किंवा डाळिंब बागायतदारासाठी अत्यंत उपयुक्त असा हा ट्रॅक्टर आपल्याकडनं डेव्हलप करण्यात आला. आणखी एक प्रश्न माझा असा आहे दादा, की आपल्याकडे बहुतांश मराठवाड्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी आहेत, बऱ्याचदा त्यांना कापसाच्या मशागतीसाठी बैलजोडीचा वापर करायला लागतो. बैलजोडीच्या किमतीमध्ये हा ट्रॅक्टर तुम्ही शेतकऱ्यांना ऑफर करता, तर बैलजोडी घेतल्यापेक्षा हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी का घ्यावा? याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की हा ट्रॅक्टर जो आहे तुम्ही 12 महिने वापरू शकता. बैलजोडीला फक्त तुम्हाला जून जुलै ऑगस्ट 3 महिन्यामध्ये काम असतं. अच्छा, 12 महिने हा ट्रॅक्टरचा कसा उपयोग आहे, तुम्ही याला पाण्याचा टँकर जोडा, उन्हाळ्यामध्ये पाणी पोचवा लोकांना, त्याच्यानंतरला तुम्हाला ट्रॉली जोडून तुम्ही वाहतूक करा. जे पिकअप वगैरे महिंद्रा जे माल घेऊन जाते, तुमचं जे भाडं असते शेतकरी वर्गाचं ते भाडं तुमचं येतो असेल, त्याच्यानंतर तुम्ही याला बँक फायनान्स करून घ्या, 5 वर्षाची फेड भेटेल तुम्हाला. आणि बैलजोडी घ्यायला कोणती बँक काही पैसे देत नाही, म्हणजे बैलजोडीसाठी कुठलंही अर्थसहाय्य सध्या उपलब्ध नाही आहे, या ट्रॅक्टरसाठी आपल्याला बँका अर्थसहाय्य देतात असं दादांचं म्हणणं आहे. दुसरा प्रश्न असा आहे सर माझा, की ज्यावेळेस सोयाबीन उत्पादक शेतकरी म्हणा किंवा जे तृणधान्य उत्पादित करणारे शेतकरी आहेत आपल्या मराठवाड्यामध्ये बहुतांश ठिकाणी आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी हा ट्रॅक्टर किती उपयोगाचा आहे? बरं, अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही स्प्लिट टायर म्हणजे कमी रुंदीचे टायर जे 3 इंच रुंद असतात आणि त्याची हाईट जास्त असते असे टायर आम्ही डेव्हलप केले आहेत. ते लवकरच तुम्हाला सोयाबीनच्या सीजनमध्ये फवारणीसाठी तुम्हाला उपलब्ध राहतील आणि दुंडे म्हणजे आपण जे कापणी म्हणतो ते करण्यासाठी उपलब्ध असते. कारण त्याच्यावरती निरंतर दिन त्याच्यावरती प्रत्येक दिवशी काही ना काही डेव्हलपमेंट आम्ही करतो. कारण की आम्हाला शेतकऱ्यांना प्रोडक्ट असा द्यायचा आहे, एका प्रोडक्टमध्ये त्याला सर्व कामं झाले. आणखी एक प्रश्न माझा असा आहे, आता जसे याला मोठाले टायर्स आहेत माझे आणि पुढे जे टायर्स आहेत, तर काही शेतकऱ्यांना टायर्सच्या ऐवजी लोखंडी व्हीलची गरज पडते, तर त्या इम्प्लिमेंट्स आपण याला टायरच्या ऐवजी लावू शकतो का आणि त्याच्या काय साईज आहेत? लावू शकतो, कारण की याची जी पाठीमागची डिस्क आहे ती 16 इंचाची आहे. अच्छा, हां, तर 16 इंचाची डिस्कमध्ये आपण म्हणजे जवळपास 16 म्हणजे वरती 6 खाली 6 आणि 16 6 आणि 6 12 इंच 16 28 इंचाचा हा टायर आहे. त्याला 30 इंचाचा आपण लोखंडी आयरन व्हील पडलिंगसाठी वापरू शकतो. पडलिंग व्हील वापरल्याच्यानंतर समोर 512 वापरू शकतो, तुम्ही पडलिंग करा, याच्यामध्ये रोटर लावा पाठीमागं, जमीन पूर्ण पडलिंग करा, भात शेतीला तयार होईल. त्याच्यानंतर तुम्ही ते भात शेती व्यवस्थित एका लागवड करू शकता. भात शेतीलासुद्धा हा एकदम ट्रॅक्टर एकदम उपयुक्त परफेक्ट राहील. बरं, आता एक रॅपिड फायर प्रश्न उत्तरांचा आपण सिलसिला घेऊयात. डी के चॅम्पियन 165 म्हणजे काय? डी के चॅम्पियन 165 म्हणजे 16.5 HP फील्ड मार्शलचा इंजिन असलेला ट्रॅक्टर. याची इंजिनची क्षमता किती? याची इंजिनची क्षमता 16.5 HP म्हणजे 2600 RPM आणि तासाला 6 ते 6.5 न्यूमेरिक टॉर्क जनरेट करणारा ट्रॅक्टर. याचा गिअरबॉक्स कितीचा आहे आणि याला किती गिअर आहेत? याला पुढे 3 गिअर आहेत, पाठीमागे 1 गिअर आहे. याचा पी टी ओ कितीचा आहे आणि याचा पी टी ओ पॉवर काय आहे? याचा पी टी ओ जो आहे 540 पण घेऊ शकता, 840 पण घेऊ शकता आणि पॉवर जो आहे तो डिस्ट्रीब्युशन संपल्याच्या नंतर तुम्हाला 12 HP पॉवर भेटेल पी टी ओला. याचा याला इम्प्लिमेंट्स काय काय जोडू शकतो? याला इम्प्लिमेंट्स तुम्ही नांगर जोडू शकता, रोटावटर जोडू शकता, ट्रॉली जोडू शकता, पेरणी यंत्र जोडू शकता, पाण्याचा पंप जोडू शकता, त्याच्यानंतर फवारणी यंत्र जोडू शकता. तुमचे जे काही मोठ्या ट्रॅक्टरला अवजारे जोडतात ते सर्व याला जोडू शकतात. याचा मायलेज किती आहे, एका तासासाठी किती डिझेल हा कन्झम करणार? एका तासावरती जर तुमचा रोडवर चालला तर 1 लिटर लागेल आणि शेतामध्ये चालला तर 1 ते 1.5 लिटर तुम्हाला लागेल. याची किंमत किती आहे आणि याला सबसिडी आहे का आणि ती किती आहे? याची किंमत आहे 3,50,000 पण आता ऑफर चालू आहे 3 लाख, कारण की सबसिडी सध्या उपलब्ध नाही आहे. त्याचा टेस्ट रिपोर्ट येईल पण त्याला 3 महिने लागतील. 3 महिन्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती 1.25 लाख रुपये अनुदान मिळेल. म्हणजे 3,00,000 - 1.25 लाख जवळपास 2,75,000 1,75,000 हा ट्रॅक्टर आपल्याला मिळणार. हां, त्याची प्रोसेस चालू आहे, कारण की सध्या सगळीकडं जे टेस्टिंग सेंटर आहेत तिथे फार गर्दी आहेत. भारतीय प्रोडक्टला म्हणजे वाव बोलतो आहे, लोक जे चायनीज इम्पोर्ट करत होते ते सगळे भारतीयकडं उवळले आहेत आणि तिथे गर्दी असल्यामुळे याला वेळ लागतो टेस्टिंगला. पण ट्रॅक्टर
हा महाराष्ट्रामध्ये जवळपास आतापर्यंत 1000 वरती ट्रॅक्टर कंपनीने विकले आहेत आणि सर्व ट्रॅक्टर हे एकदम चांगले चालू आहे. आपला कारखाना प्रोडक्शन हाऊस कुठे आहे, वितरण कसं आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी याची उपलब्धता आपण कशी करून देणार? याचं जे हे मेन वितरण सेंटर जे पैठणला ठेवलं आहे, कारण की तिथं मोठा वे हाऊस आहे, तिथं तुम्हाला 20 ते 25 ट्रॅक्टर एनी टाईम स्टॉकला असतील. तुम्ही मराठवाड्यामधून कुठूनही सब डीलरसाठी किंवा डीलरशिपसाठी अर्ज करू शकता. प्रथम डीलरशिपसाठी तुम्हाला 3 ट्रॅक्टरचं बिलिंग करावं लागेल, 50,000 रुपये डिपॉझिट करावं लागेल, तुमच्या दुकानाचा GST नंबर आणि दुकानाचा फोटो, बिझनेस कार्ड हे पाठवावं लागेल. त्याच्यानंतर तुम्ही हे ट्रॅक्टर विक्री करू शकता, कारण की तुमचे 50,000 आम्ही आमच्याकडे सिक्युरिटी डिपॉझिट याच्यासाठी ठेवतो की तुम्ही पुढे ट्रॅक्टरची सर्व्हिस पण दिली पाहिजे कस्टमरला. कारण की तुम्ही जर सर्व्हिस नाही दिली तर आम्हाला ती सर्व्हिस द्यावं लागेल किंवा कंपनीला द्यावं लागेल. पण जर तुम्ही जर फक्त पैशाकडे बघून जर याची डीलरशिप घेत असाल तर बिलकुल घेऊ नका, लॉंग टर्मसाठी घ्या. कारण की शेतकऱ्यासोबत नातं जोडायचं आहे तर कायमस्वरूपी नातं जोडा आणि गुणगोविंदाने काम करा. आणि सगळ्यांना नवीन जे डीलर होती त्यांना शुभेच्छा, कारण की आम्ही या धंद्यामध्ये 15 वर्षापासून आहोत, आम्हाला सगळे रत्ते माहिती झालेले आहे. आणि शेतकरी लोकांना पण जेवढी होता होईल तुम्ही मदत करा, त्यांना बँकेकडून लोन करायसाठी तुम्ही त्यांचे कागदपत्र घेऊन बँकेकडे सादर करा, कारण की त्यांना भोळे भागले लोक असतात, त्यांना जास्त काही त्याच्याविषयी माहिती नसतं. आमचं एवढंच म्हणणं आहे, जे पण कोणी डीलरशिपचं काम करेल त्याने एक माणूस डॉक्युमेंटसाठी स्पेशल ठेवावा, कारण की ह्याला RC असल्यामुळे त्याच्या पाठीमागच्या सर्व अर्जदारांना सबसिडी ही जरूर मिळेल. कारण की नांगर असो, रोटावेटर असो किंवा पेरणी यंत्र असो, याच्यावर जरी सबसिडी सध्या मिळाली तरी शेतकऱ्यांना बरेचसे म्हणजे पैसे वाचतात. तर मंडळी, ओम ॲग्रो इक्विपमेंट्स या कंपनीमार्फत DK चॅम्पियन 165 DI म्हणजे 16.5 हॉर्सपॉवरचा इंजिन असलेला ट्रॅक्टर सध्या बाजारात उतरवण्यात आलेला आहे. अत्यंत उपयुक्त असा ट्रॅक्टर आहे, सर्वांगीण माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे. या ट्रॅक्टरच्या सोबत टेस्ट रिपोर्ट झाल्यानंतर 1,25,000 अनुदान देखील देण्यात येणार आहे. याची किंमत 3,00,000 ठेवण्यात आलेली आहे. अनुदानाची किंमत वगळता 1,75,000 रुपयांमध्ये हा ट्रॅक्टर तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जाता येऊ शकतो. शिवाय याला असंख्य वेगवेगळे इम्प्लिमेंट्स आपल्याला लावता येणार आहेत, रोटावेटर लावता येणार आहेत, नांगर लावता येणार आहेत, आणखी खूप सारे इक्विपमेंट्स याला आपल्याला जोडता येणार आहेत. बागायतदार शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त असा ट्रॅक्टर आहे. द्राक्ष बागायतदार किंवा डाळिंब बागायतदार यांना फवारणीचा जो त्रास होत असतो त्या त्रासावरती उत्तर म्हणून हा DK चॅम्पियन 165 DI आपण बघू शकतो. याला फवारणी यंत्र जोडल्यानंतर याच्यावरून आपण फवारणी देखील करू शकतो. त्याचबरोबर या ट्रॅक्टरची लिफ्टिंग कॅपॅसिटी अतिशय उत्तम आहे आणि याच्यासाठी ओम ॲग्रो प्रोडक्ट्सच्याकडनं एक ट्रॉली देखील डेव्हलप करण्यात येते आहे. ही ट्रॉली देखील आपल्याला मिळणार आहे, म्हणजे उद्या तुम्हाला काही सामान शेतीतलं सामान जर का वाहतूक करायचं असेल तर ते शेतीतलं सामान देखील आपण आपल्या योग्यते नुसार आपण त्याची वाहतूक करू शकतो. तर असा हा बहुगुणी ट्रॅक्टर आहे आणि अत्यंत माफक दरात आपल्याला उपलब्ध करून देण्यात येतो आहे. सध्या वाळूज MRDC औरंगाबाद येथे ओम ॲग्रो इक्विपमेंट्स या नावाने सरांची डीलरशिप आहे, त्यांचं प्रोडक्शन युनिट आहे. लवकरच एक मोठं प्रोडक्शन युनिट हे पैठणमध्ये सुरू होतं आहे आणि तिथे याचे पूर्ण निर्मितीची प्रक्रिया देखील चालू होणार आहे. DK चॅम्पियन 165 DI हा ट्रॅक्टर अत्यंत उपयुक्त, कमी खर्चात आणि शेतकऱ्यांसाठीचा अतिशय गुणवान ट्रॅक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही. या DK चॅम्पियनच्या संदर्भातली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.